नमस्कार मंडळी मी तृषा आपण सर्वांचं आपल्या भाऊ अँड तृषावी जिज्ञासा या युट्यूबच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी व्हिडिओचं टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर हे आहेत खोबऱ्याचे तुकडे घरचे नारळ असल्यामुळं अण्णांच्या पाठीमग लागून लागून नारळ फोडून घेतले आणि गडबडीनं म्हणजे किसून वाळत घातले तर दारात वाळत घातलं असताना त्यातून म्हणजे कुत्र तोंड लावून गेलं तर अक्षरशः सगळं खोबरं टाकावं लागलं तर अशा पद्धतीनं घरचे नारळ असून सुद्धा खूप प्रमाणात नारळांचं आणि किसून एक प्रकारे सगळं नुकसान झालं तर हे दुसरं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आहे भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पांढरे तीळ थोडे भाजून घातलेले आहेत आणि त्याचबरोबर तांदळाचं पीठ आहे थोडं एक मुठभर तांदूळ भाजून मिक्सरला लावून थोडंसं सा जाडसर पीठ करून घेतलेलं आहे हे आहे वेलची पावडर म्हणजे वे वेलदोडे आणि साखर आणि थोडस सा जायफळ घातलेलं आहे आणि जी कडईमध्ये भांड्यात दिसते ती पिठी साखर करून घेतलेली आहे तर हे सगळं आपण करंजासाठी लागणारं सारण बनवत आहोत मध्ये घालण्यासाठी याला चूण असं म्हणतात किंवा सारण असं म्हणतात तर मंडळी गावाकडे सगळ्याच म्हणजे स्त्रिया अशा पद्धतीनं सारण बनवतात असं सा नाही तर गावाकडे फक्त खोबरं किसून घेतलं जातं ते भाजून घेतलं जात नाहीत त्याचबरोबर त्याच्यामध्ये पांढरे तीळ घातले जातात आणि डायरेक्ट जशी असते तशी साखर वापरली जाते पिठी साखर अजिबात कोणीकडं वापरत नाहीत खूपच कमी लोक पिटी साखर करून घालतात तर आदल्या दिवशीच हे सगळं सारण बनवून घेतलं होतं कारण की दुसऱ्या दिवशी गडबड व्हायला नको म्हणून तर दुसऱ्या दिवशी सकाळीच लाईट गेली म्हणजे पहाटे लाईट गेली होती तर आता सकाळी इथं सासूबाई हे कणिक जे काही आहे मळून ठेवत आहेत तर पिट्टी घेतलेली आहे आणि ती पिट्टी चाळून इथं घेत आहेत तर जरा पिट्टी जास्त वेळ म्हणजे मळून ठेवली की कारण आपल्या चांगल्या पद्धतीने फुकतात आणि त्याच्यावरती जे छोटे छोटे फोड येतात ते कणिक चांगलं मळण्यावरच असतं तर गावाकडे जास्तीत जास्त करून कणिक ही म्हणजे जे काही आपला पाटा असतो मसाला वाटायचा जो पाटा असतो दगडी त्याच्यावरती चेचून घेतात पिठे आणि गावाकडे मंडळी कसं असतं की म्हणजे भात कापणीची तेव्हाच घाई असते शेतातल्या कामाची पुन्हा दारावरती पण फराळ मागायला येतात परत शेतामध्ये नेला जातो किंवा लांब लांबच्या पाहुण्यांच्या पर्यंत हा दिवाळीचा फराळ एकमेकांना वाटून खाला जातो त्यामुळे जे काही प्रमाण असतं ते जास्त प्रमाणात केला जातो फराळ आणि करंजी तर जास्त केलीच जाते जवळपास जा एक ते दोन किलोची सहज करंजी गावाकडे केली जाते आणि मगापासून मी जे करंजा करंजा म्हणते तर गावाकडे करंजांना कानुल असं म्हणतात आता हे जे काही पीठ आहे ते मळण्यासाठी मळण्यापूर्वी त्याच्यामध्ये आपण कडकडीत तेल गरम करून घालणार आहे तर मी जास्तीत जास्त म्हणजे जेव्हा केव्हा डालडा घालायची वेळ येते तेव्हा मी तेलाचाच वापर करते डालडा जास्त करून वापरत नाही आणि ही जी काही गावाकडची भांडी आहेत ती अॅल्युमिनियमचीच भांडी वापरली जातात जास्त करून आणि त्याचबरोबर वर ही पहिली चुलीवरती वापरलेली भांडी आहेत आता जरी आम्ही गॅसवर वापरत असलो तरी त्यामुळे जराशी थोडी काळपटपणा असा तुम्हाला दिसेल आणि मंडळी पहाटे के लाईट केल्यामुळं हे म्हणजे जे काही कर्जांचा व्हिडिओ बनवायचा काय नाही या विचारात मी होते पण जो काही आपला मोबाईल आहे तो खरंच खूप चांगली क्लॅरिटी आहे त्यामुळेच मी म्हणजे जो काही हा व्हिडिओ आहे ते म्हणजे बनवू शकत आहे मंडळी आणि मंडळी जे काही मी म्हणजे हे शब्द वापरते करंजांना म्हणजे काणू गावाकडे म्हणतात तरी मी नेहमी माझ्या तोंडामध्ये करंजा शब्द असतात किंवा अजून बरेचसे बघा शब्द म्हणजे खेडेगावात राहून सुद्धा जे शुद्ध शब्द आहेत तेच तोंडामध्ये येतात ते, तोंडा ते काही मी मुद्दा म्हणून आणत नाही तर मंडळी म्हणजे जे काही माझे वडील आहेत पप्पा आहेत तर त्यांचा त्याच्यावर म्हणजे शब्द जे आहेत किंवा बोलणं हे शुद्ध बोलण्यावर खूप भर होता लहानपणापासूनच खूपदा आम्हाला त्यांनी म्हणजे अगदी रागावून सांगितलेले की शब्द कोणते कसे बोलावेत याबद्दल घरातनं अगदी चांगले संस्कार भेटले त्यामुळेच कदाचित ही जी काय माझी भाषा आहे ती अशा पद्धतीची आहे आणि त्याचबरोबर आपले जे काय शिक्षक असतात ते पण चांगले भेटले त्यामुळे भाषा खूप चांगली झाली पण आजकाल आता मी गावाकडे अगदी खेडेगावात राहते तर म्हणजे जा जास्त बाहेर येणं जाणं होत नाही आणि मग थोडीफार आपली भाषा पुन्हा जे काही वळण असतं ते गावठी वळण लागतं पण मंडळी मला जी काही गावठी भाषा आमची गावाकडची भाषा आहे त्या भाषेचा मला मंडळी कमीपणा वाटत नाही उलटी जेव्हा आपण गावाकडच्या लोकांच्या सोबत अशा गावठी भाषेमध्ये बोलतो तेव्हा त्यांना आपण एक त्यातलेच त्यांच्यातलेच वाटतो पण मंडळी तुमच्या घरातल्या लहान मुलांना जेव्हा तुम्ही शिकवत असता तेव्हा म्हणजे ती लोकं जेव्हा लहान मुलं बोलतात तेव्हा जे काही शब्द आहेत ते चांगल्या पद्धतीनं बोलण्याचं किंवा गावाकडे बघा जास्तीत जास्त प्रमाणात शिव्या देतच बोललं जातं तर ते थोडंसं मंडळी टाळा भाऊला करंजा करण्यासाठी म्हणजे मदत कर म्हटलं तर हे जिज्ञासा तमाशा बघा कारण मंडळी पुढे जाऊन कसं होतं जेव्हा आपण शाळेला किंवा कॉलेजला बाहेर जातो चार चौघांच्या माणसांच्या मध्ये उठणं बसणं होतं तेव्हा जी काय आपली भाषा असेल किंवा जे काही बोलणं असेल त्या म्हणजे त्या बोलण्याचं बाकीच्या लोकांनी हसं करू नये एवढं मात्र लक्षात ठेवा बोलण्यामुळे आपल्याला कमीपणा वाटू नये किंवा मान खाली घालण्याची वेळ येऊ नये तुम्हाला सग साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मंडळी जेव्हा मी आम्ही कधी बाहेर जातो तेव्हा जिग्या म्हणजे इथं ऐकून सगळ्यांचं अक्षरशः खूप साऱ्या घाणेरड्या शिव्या देते तेव्हा मात्र जेव्हा ती बाहेर गेल्यानंतर ही चार चौघांच्या पुढ्यात अशी बोलते तेव्हा खरंच आम्हाला मान खाली घालण्याची वेळ येते त्यामुळं जे काही आजूबाजूचं वातावरण असतं ते खूप महत्वाचं असतं मंडळी आपण म्हणजे लहान आहेत तोपर्यंत एक चार पाच वर्षापर्यंत त्यांना कळत नाही कितीही सांगितलं तरी त्यांना समजत नाही चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं पण तरी पण आपण सतत सांगितल्यानंतर थोडे दिवसानं का असं ना मुलांच्यावर परिणाम होतो त्यामुळे चांगले संस्कार मिळणं खूप गरजेचं आहे आणि मंडळी मला आजही लहानपणीचे आमचे दिवस आठवतात हो की आमच्या पप्पाने अक्षरशः मला आम्हाला म्हणजे का म्हणायचं नाही वाटी म्हणायचं आहे हाय हाय असं बोलायचं नाही तर आहे बोलायचं अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप वेळा सांगून 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 त्या आमच्या डोक्यामध्ये बसवल्यात त्यामुळं खरंच आमची भाषा खूप चांगली त्याच्यामुळंच झालेली आहे त्यामुळं आपणसुद्धा आपल्या मुलांना मुला। मुला अशा पद्धतीचं संस्कार देण्याकडं लक्ष दिलं पाहिजे तर मंडळी इकडं म्हणजे चुलीवरती करंजा तळण्यासाठी चालू आहे तर जी काही पाठीमागची बाजू आहे ती पावसामुळे सारखी ओल येत आहे आणि उंदीर आणि घुशींचा शिरकाव असल्यामुळे हे अशा पद्धतीनं सगळं ओलसरपणा झालेला आहे तरी पण मी दिवाळीचा इथं फराळ आम्हाला करावा लागणार त्यामुळे खूप सारी स्वच्छता पण केलेली आहे पण मंडळी कसं होतं गॅसवर तेवढं करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही पण उभा राहून खूप त्रास होतो तर मंडळी इकडं बघू शकता फराळ केला म्हणजे चालू केला नाही तोपर्यंतच डोंगळ्यांची रांग लागलेली आहे त्यांना कोणी निमंत्रण पाठवलंय हो कुणास ठक आणि थोडंफार भाऊला मदत करण्यासाठी मी म्हणजे बोलवत होते तर जिग्या त्याला काही म्हणजे फराळ करण्यास म्हणजे मदत करण्यासाठी मदत करू देत नाही आहे त्यामुळं खूप दंगा मग अशी तुम्ही तिचा बघितला आहे तर इकडं गावाकडे एक गोष्ट चांगली म्हणजे गल्लीमध्ये घर असल्यामुळं सगळ्या भावकीतल्या बायका अशा पद्धतीनं एकमेकींचा फराळ करू लागतात त्यामुळेच एवढं काही टेन्शन नाही पण माझ्या माहेरी एका साईडलाच असं सा घर गावाच्या बाहेर रोडवर घर असल्यामुळं तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितला पण असाल त्यामुळं मंडळी फराळाचं खूप टेन्शन येतं मंडळी मी ज्या काही गोष्टी माझ्या व्हिडिओतून सांगत असते तर मंडळी त्याचा राग मानत जाऊ नका काहीतरी तुम्हाला चांगलं भेटावं काहीतरी शिकण्यासारखं का भेटावं यासाठीच मी या सगळ्या गोष्टी सांगत असते जी काही मी भाषा म्हणजे ज्याबद्दल बोलण्याबद्दल बोलत आहे मंडळी तर ती गावठी बोलणं हे मी बोलत नाही आहे तर तर जे काही शिवी देत बोलणं असतं बघा तर त्याच्यासाठी मी सांगत आहे तर गैरसमज मंडळी करून घेऊ नका मी काही तुम्हाला स्वतःची तुलना इतरांच्या बरोबर करा असं सांगत नाही तर मला इतकंच सांगायचं आहे की जे काही आपण बोलतो ते एकाच तोंडानं बोलतो त्यामुळं जर घाणेरडे शब्द वापरण्यापेक्षा चांगल्या तोंडानं जर चांगल्या भाषेत बोललं तर खूप चांगलं होतं तर मंडळी गावाकडं खूप साऱ्या बायका एकत्र मिळून या कर्जांचा म्हणजे जो काही आहे तो पहिला फराळ पार पाडत असतात आणि एका दिवशीच एक दोन तीन जणींचं असं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा पद्धतीनं अक्षरशः कर्जा करण्याचं काम करत असतात मंडळी जे काही फराळामधलं हे कर्जांचं काम असतं ते खूप किचकट असतं वाजल्यात रात्रीचे नऊ वाजल्यात दिवसभर बायका भात जोडून आल्यात आणि गावाकडे वीज आणि वीज पाऊस चालू लाईट येते जाते आणि सकाळचं घरातलं आवरून दिवसभर शेतात काम करून पुन्हा घरी येऊन घरातलं काम करून आणि आता दिवाळीचा खरा तर मंडळी अशा पद्धतीनं प्रत्येकीचे एक एक दिवस किंवा जे काही म्हणजे ठरवून अशा पद्धतीनं करंजा केल्या जातात कारण की हे काम खूप किचकट असतं त्यामुळे मंडळी जर तुमच्या घरामध्ये एका दुसरीच महिला असेल तर फराळासाठी नक्कीच मदत करा कारण की काही पण सण असले तर बघा महिलांच्या वरती खूप म्हणजे या फराळाचा असू देत किंवा जे काही सणाला आपण पदार्थ करतो तर त्याचा खूप लोड असतो त्यामुळे थोडीफार अर्ध्या एक तासाची का होईना तुमच्या हातानं जे काही होईल ते मदत करत चला कोणतंही काम करताना मंडळी कमीपणा किंवा हे स्त्रियांचं काम आणि हे पुरुषांचं काम असं म्हणू नका आपल्या घरातील स्त्रीला तुम्ही जर थोडीफार मदत केला तर पुढे जाऊन म्हणजे तिची काही जी काही दगदग होणार आणि त्यामुळे ती काही तिची तब्येत बिघडणार आणि त्यानंतर मग सगळं तुम्हालाच करावं लागणार त्याच्यापेक्षा आधीच थोडीफार तुम्हाला जमल तशी मदत केला तर खूप बरं होईल आणखीन एक मंडळी तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे की जेव्हा अशा पद्धतीनं रात्रंदिवस महिला दगदग करून हा सगळा फराळ करतात किंवा सणाचा एखादा पदार्थ करतात किंवा कोणतंही जेव्हा जेवण करत असतात तेव्हा मा मात्र जे काही पुरुष मंडळी असतील किंवा घरातील बाकीची मंडळी असतील ती मात्र अक्षरशः नावं ठेवताना मी खूप वेळा ऐकलेलं आहे की हे असं नाही झालं ह्यांचं बघ त्यांचं त्या नातेवाईकांचं किंवा त्या शेजारच्यांचं असं कुणाचं तरी नाव घेऊन म्हटलं जातं की त्यांच्या म्हणजे फराळातलं सांगायचं तर त्यांच्या करंज्या किती खुसखुशीत झाल्यात त्यांच्या चकल्या किती करकरीत झाल्यात तर तुझं असं नाही बनलं काय नाही त्याला चव नाही टेस्ट नाही अशा पद्धतीनं टोमणे दिले जातात तर मंडळी एवढी दगदग करून तिनं बनवलेलं असतं तर कधीतरी ते केव्हा तरी चांगलं झालं तर ते चांगलं झालं हे म्हणण्याची सुद्धा तुमच्याकडं म्हणजे एक प्रकारे आ... तसदी घ्या मंडळी हे म्हणण्याचं आणि मग बघा जो काही तिचा थकवा असेल जी काही तिची दगदग असेल दोन मिनिटात तिचा चेहरा फुलून जाईल सगळं काही ती दगदग विसरून जाईल त्यामुळं कधी पण काही एखादा पदार्थ असू दे किंवा कोणतंही काम असू दे तर ते नीट झालंय चांगलं झालंय म्हणा म्हणजे तिला पण खरंच खूप आनंदी आणि खुश वाटल मंडळी मी व्हिडिओ करण्यासाठी छोट्या मुलग्याकडे कॅमेरा म्हणजे मोबाईल दिलेला आहे त्यामुळे तो थोडाफार शेक करत आहे तर समजून घ्या आणि मी हे म्हणजे आमच्या गल्लीत दुसऱ्यांच्यातलं कर्जाकर्तेला दाखवत आहे आमच्याच भावकीतलं तर दरवेळी मीच म्हणजे अशा पद्धतीने काही पदार्थ बनवायचे असतात तेव्हा जाते असं नाहीच खूपच कमी वेळा मी दुसऱ्यांच्यात म्हणजे अशा पद्धतीनं मदत करायला जाते मी काही इथं माझा म्हणजे मोठेपणा किंवा दिखाऊपणा करत नाहीत तर काही पण म्हणजे काम असेल किंवा कार्यक्रमाला मदत मा असेल तर सासूबाई जास्तीत जास्त जातात आता याच्या आधी म्हणजे माझ्या कामातून वेळ भेटायचा नाही आणि आता जिग्या तिथं लोकांच्या इथं गेल्यानंतर काही करून देत नाही उलटी जास्त काम वाढवते त्यामुळे सासूबाईत जातात आणि त्या पुढे गेल्यानंतर मागं घरातलं सुद्धा करायचं असतं त्यामुळं दोघी पण जाऊन कुठं चालत नाही त्यामुळं घरातलं मागं काम एका स्त्रीवर तरी असतंच त्यामुळं प्रत्येक ठिकाणी बघा अशा पद्धतीनंच होत असेल सासू किंवा सून किंवा अजून जावा जावा असतील तर दोघींच्यापैकी एकच मदतीला जाऊ शकतात कारण की मागे त्यांना सुद्धा काम असतं आणि गावाकडे मंडळी बघा कर्जा केल्यानंतर हे सुपामध्ये कापड अंतरून असे एक दोन तीन फेर त्याचे लावले जातात त्याचबरोबर पेपर वापरून हे म्हणतात तरी पण पेपरवरतीच अशा पद्धतीनं सारण म्हणजे पाती अंतरल्या जाता, जाता। जाता। जा जातात सारण भरलं जातं आणखीन एक इकडं पद्धत नाही पण माझ्या माहेरी मात्र असंच केलं जातं वैरण जी काय गवत असतं भाताचं वाळलेलं गवत असतं तर त्याच्यावरती कर्जा टाकल्या जातात तर इथं असं म्हणतात की म्हणजे वैरण उंदराणे किंवा त्याच्यामध्ये घुशी किंवा मांजरं किंवा अजून जी काय आपण मळणी काढतो त्याच्यामध्ये जनावरं म्हणजे फिरलेले असतात त्यामुळे वैरण तर जास्त वापरत नाही असं म्हणतात चांगली वैरण त्याच्यासाठी बाजूला ठेवावी लागते तर वैरणीवरती करंज्या तळून झाल्यानंतर टाकल्या जातात त्याचबरोबर मंडळी गावाकडं लग्नांच्या मध्ये सुद्धा खूप साऱ्या करंज्या पहिल्या केल्या जात होत्या तर आता ती पद्धत हळूहळू कमी होत आहे मंडळी तर अशा पद्धतीने गावाकडे जेव्हा कानुल केलं जातात तेव्हा खूप साऱ्या जुन्या आठवणींना सुद्धा एक उजाळा मिळतो तर मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त